अजिबात सहन होत नाहीये. अरे एखाद्या बेवारशासारखं बांधून ठेवलंय तिला. कर्नल साहेब, तिच्या डोळ्याला पट्टी आणि हात बांधून ठेवल्याचं कारण आपण तिला बघायला जाणार होतो. एरवी ती मोकळीच असते. तिच्या खाण्यापिण्यासाठी आम्ही A1 सँडविच आणि गारेगार ऑरेंज ज्यूस देत असतो माहितीये का. बरं, तिच्या दिमतीला दोन माणसं आहेतच. दिमतीला ही गुंड 24 तास असत तिच्या बरोबर. कर्नल साहब, उनको गुंड मत बोल, वो उसका ख्याल रखते है. हाँ बिल्कुल, तिच्या सोबतच असतात ते. पर डोळ्यामध्ये तेल घालून नजर ठेवतात तिच्यावर. नो, या क्षणापासून तू इथे स्वतः जातीने हजर राहायचं 24 तास. कळलं? चांगली इमानदार आणि सज्जन मुलं आहेत ते असं काय करतात. नाही म्हणजे नाही, तू इथे राहायचं म्हणजे तू इथे राहायचं. कर्नल साहेब, माझ्या पोटा पाण्याचं काय. एकाच कामावर मी जर इतका वेळ द्यायला लागलो तर माझं दिवाळा निघेल ना. जे काही नुकसान होईल ते मी भरून देईन, पण इथे तू 24 तास आवाज. कळलं? जैसे आपका हुकुम मेरे आका. आणि हे सगळं जे काय करतो मी तुमच्यासाठीच करतो ना, म्हणजे बघा आता. कळलं? जियो मेरे सफेद सफेद बाल, गोल गोल मटोर गाल, जुग जुग जियो. मी जन्मभर काम करेन रखवालदाराचं तुमच्या या सोन्याच्या खाणीवर, आहे ना कुबेरजी. बोर केलंय अमीराने. काल रात्रीपासून सगळ्यांची ये जा, फोन कॉल्स, बडबड, काळजा सुरूच होत. असं झोपेचं ना सगळ्यांनी खोबरं करून टाकलंय. मस्त ताणून द्याव असं वाटतं. ती दासी इथे असती तर तिला सांगितलं असतं एक ग्लास मस्त ऑरेंज ज्यूस करून दे. पण काय तर म्हणे किडनॅप केलंय कोणीतरी तिला. काय लोकांची पण IQ असते ना, ते कमाल म्हणा. अरे मीरा ही काय किडनॅप करायची गोष्ट आहे का? कोण देणार आहे तिच्यासाठी खंडणी? म्हणजे ते बाबा आणि साकेत तयार होतीलच.